खत विक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने थेट लाभ हस्तांतरणाअंतर्गत POS मशीनद्वारे सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन खत विक्री केले जाणार असून शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी आता आधार कार्ड आवश्यक आहे. त्याकरता पंचायत समिती कृषी विभागाकडून खरीपपूर्व नियोजन बैठकीद्वारा खत विक्रेत्यांवर ऑनलाईन खत विक्री विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. किनवट पंचायत समिती कृषी विभागाकडून पंचायत समिती सभागृहामध्ये खरीपपूर्व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पंचायत समितीच्या सभापती कमलाबाई नारायण राठोड, उपसभापती गजानन कोल्हे, गटविकास अधिकारी दिलीप हिंगोले, कृषी विस्तार अधिकारी बीजी कांबळे, पंचायत समिती सदस्य कपिल करेवाड, निळकंठ कातले, इदिल सिंग राठोड, कृषी विभागाच्या कृषी सहायिका व सर्व खत विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला IPLचे अधिकारी संसार यांनी ऑनलाईन POC मशीनद्वारे खत विक्री विषयावर मार्गदर्शन केले. तसेच खत खरेदी करत असताना शेतकऱ्यांना आधार कार्डची आवश्यकता आहे, ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना आधार कार्ड काढून घ्यावे असे आवाहनही कृषी अधिकारी वावळे यांनी यावेळी केले. आहे की DBT जे आहे, थेट लाभ हस्तांतरण जे आहे, याच्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे न जमा होता या कंपनीच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. तर त्याची प्रक्रिया अशी आहे की कंपनी जे काही समजा माल वितरित करणार आहे खाली होलसेलरला, होलसेलर तोच माल रिटेलरला विक्री करणार, विक्री आणि रिटेलर जो आहे जे काय अनुदानाची रक्कम वजा करून जे काय MRP असेल त्या MRP वर रिटेलर नाही का शेतकऱ्याला खत विकेल. आणि याच्यामध्ये जेव्हा शेतकरी तो खत विकत घेईल ते POS मशीन जे आहे त्याच्यामध्ये ते सेंट्रल जे हे आहे सर्व्हर आहे केंद्र शासनाने त्याला ते कनेक्ट केलेले आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कंपनीचं किती खत त्या आठवड्यात त्या महिन्यात विकलं गेलेलं आहे त्यानुसार जे काय अनुदान आहे 10 टनाचं असेल, 100 टनाचं असेल, 1000 टनाचं असेल त्या संबंधित कंपनीच्या खात्यावर जमा होईल. प्रतिनिधी गौतम कांबळे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, नांदेड.